प्रेक्षक बंधूंनो नमस्कार. खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी आपला होस्ट संजय मिरे. प्रेक्षक बंधूंनो, आज आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आज इन बिसेंच्या स्टुडिओमध्ये शहरातील एक असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये पाहुण्या, खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून आलेले आहेत. असे सामाजिक कार्यकर्ते ज्यांना म्हणता येईल आहे आणि ज्यांचं कार्य हे अतिशय अमूल्य असं आहे, असं सोनाली दामोदर गवारगुरकर मॅडम आज इथे आलेल्या आहेत. चंद्रपूरला त्या राहतात आहे आणि संबंध महाराष्ट्रभर त्यांचे कार्यसुद्धा आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारोच्या संख्येमध्ये सामाजिक कार्य केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मग एच आय व्ही असेल, किशोरावस्था असेल, नशामुक्ती असेल, वैवाहिक जीवन असेल, असे बरेचसे जे प्रलंबित जे प्रश्न आहेत जे लोकांना भेडसावत आहे आणि त्या प्रश्नांमुळे लोक आत्महत्या करायला सुद्धा जे प्रवृत्त होतात, अशा नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना त्यापासून सावध करण्याचं आणि त्यातून बाहेर काढण्याचं, म्हणजेच अंधाराकडून प्रकाशमय त्यांचं जीवन व्हावं या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या अशा सोनाली दामोदर गवारगुरकर मॅडम इथे आलेल्या आहेत. मॅम, सर्वप्रथम खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करतो आहे. आणि प्रेक्षक बंधूंनो, मी मॅडमच्या संदर्भामध्ये अजून एक आपल्याला माहिती सांगेल की मॅडम असं म्हणतात की कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त काय बघावे ते अंतरी स्वय. अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर प्रत्येकांना शिक्षण घेणे अत्यंत गरजेचं आहे आणि मॅडमनी सुद्धा शिक्षण केलेलं आहे. मॅडमनी एम फिल मॅडमचं झालेलं आहे, मॅडमनी एम बी एसुद्धा केलेलं आहे, एम एस डब्ल्यूसुद्धा केलेलं आहे. अशा हे नुसतं हे शिक्षण जे आहे हे आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते समाजातील लोकांना, तळागातील लोकांपर्यंत कसं पोहोचत येईल यांच्यासाठी त्यांचं निरंतर कार्य सुरू आहे. तर अशा व्यक्तिमत्वाशी चला आपण खास मुलाखत या कार्यक्रमात त्यांच्याशी बातचीत करूया. मॅडम, सर्वप्रथम माझा प्रश्न असा आहे की आपण इतक्या उच्च शिक्षित आहात, आपण इतरही आपल्याकडे क्षेत्र होते, कोणत्या क्षेत्रामध्ये आपण गेले असता तरी त्यामध्ये आपण अग्रेसर असता, मात्र आपण हे क्षेत्र का निवडलं, यामागचा नेमका उद्देश काय? उद्देश म्हणजे सेवा हा भाव पूर्वीपासूनच होता. म्हणजे लहानपणापासून असं वाटायचं की आपण म्हणजे बाकी जे करतात ते आपण नाही करायचं, काहीतरी वेगळं क्षेत्र निवडायचं. आणि ज्या वेळेला म्हणजे मी 12वीला वगैरे होती त्यावेळेला मला फक्त एकच डोळ्यासमोर होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे का, तर डॉक्टर पण सेवा देतो. पण सडनली त्यावेळेला झालं असे काही अनुभव माझ्यासोबत आले. म्हणजे जसं असतं की नाही, परीक्षेचं एक फोबिया असतो, टेन्शन असतं, असंच काही माझ्या बाबतीत झालं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो की नाही, तर त्याचा परिणाम आयुष्यावर कसा होतो हे मला त्यावेळेला 12वीमध्ये अनुभवायला मिळालं होतं. म्हणजे मी सतत अभ्यास करायची, भीती वाटायची की परीक्षेमध्ये मी व्यवस्थित अभ्यास करू शकेल, लिहू शकेल की नाही. आणि त्या भीती पोटी काय झालं ना की मी जे काही वाचायचे पेपरच्या वेळेला मी ब्लॉक होऊन जायचे. म्हणजे मला ते आठवतच नव्हतं की मी काय लिहिलेलं आहे. आणि ह्याचाच परिणाम असा झाला की मला 12वीमध्ये 46% पडले फक्त, 46.67. आणि मग त्यावेळेला खूप वाईट वाटलं की एवढं झालं, मग आता आपल्याकडे करण्यासारखं आणखीन काय राहिलं. आणि मग वडील म्हणाले की नको तू LLB कर, कोणी सांगायचं की तू आता BSc कर, आणि कोणी सांगायचं की आता तुझ्याकडे ऑप्शन नाही मग BA कर. पण मला BA, BSc, BCOM हे सगळं करायचं नव्हतं, मला काहीतरी वेगळं. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये मुली जरा कमी जातात मला अशा क्षेत्रात जायची इच्छा होती. आणि मग माझा एक फ्रेंड होता, त्याची बहिणीसोबत मी जरा बोलताना मग मी तिला सांगितलं की ताई असं काहीतरी ऑप्शन दे की ज्याच्यामधनं मला मानसिक समाधान मिळेल. आणि मग तिने मला सांगितलं की मग तू असं कर, तू BSW काय विचार कर. आणि मग तिथून मग माझ्या खऱ्या कामाची सुरुवात झाली. मी BSW ऍडमिशन घेतली आणि तिथलं ते चंद्रपूरला मी शिकलेली आहे, सुशीलाबाई मामिटवार जे कॉलेज आहे सोशल वर्क, तिथनं पहिले त्यावेळेला सरदार पटेल कॉलेज होतं, तिथं ऍडमिशन घेतल्यानंतर मग खऱ्या अर्थाने असं म्हणा की मला जगाची ओळख व्हायला लागली. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तिथनं उलगडत गेल्या, माझं स्टेज डेअरिंग पण तिथूनच वाढलं, बोलण्याची नेतृत्व क्षमता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथनं डेव्हलप झाल्या. आणि मग एक डोक्यामध्ये हेही आलं की तुम्ही ज्या वेळेला नोकरी करायला किंवा आणखी कुठल्याही ह्याच्यासाठी जाता तर त्याच्यासाठी अनुभव पहिले विचारला जातो. सोशल फील्डमध्ये तुम्हाला किती पर्सेंट मिळाले किंवा तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं आहे का हे कोणी विचारत नाही. सोशल फील्डमध्ये विचारलं जातं की तुमचा अनुभव किती वर्षाचा आहे. आणि मग मला समजलं की मला इथूनच आता सुरुवात करावं लागेल. म्हणून मग मी जसं माझं 12वी झालं मी माझं जॉब पण शोधायला सुरुवात केली. काही NGO वगैरे आधी पाहिल्या, कॉलेज करायची आणि मग त्याच्यानंतर जॉब करायची, असं करून मग मी अनुभव सोबत मिळवत गेले. मॅडम, घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जी होती ती कशी होती? घरची जरा बेताचीच होती, खूप काही चांगली परिस्थिती नव्हती. आम्ही 3 बहिणी 1 भाऊ. बरोबर. आणि वडील माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये सर्व्हिसला होते. पण बरंच स्ट्रगल करावं लागलं त्यावेळेला. आणि हे माहिती होतं की शिक्षण होईल की नाही याची गॅरंटी नव्हती. तर मला माहिती होतं की मी घराच्या बाहेर निघले तर मग माझं मलाच करणं आहे, कारण वडिलांमध्ये एवढे
ते करते ते नाही म्हणत नव्हते. पण कसं आहे ना की अननेसेसरी आपण का म्हणून कोणाला म्हणजे वडिलांना का त्रास द्यायचा. बारावीपर्यंत त्यांनी त्यांची जबाबदारी निभावली पण मी नाही निभावली कारण मला बारावीमध्ये पर्सेंट चांगले नाही पडले. मग मला कुठंतरी हे वाटायचं गिल्ट वाटायचं की मी त्यांना काय दिलं. मग असं आता आता मी माझ्या शिक्षणाचं बोजे त्यांच्यावर काय म्हणून टाकू. मग माझं शिक्षण आहे मला जर हे फील करायचं आहे तर मग मला ह्या शिक्षणाला घेऊन चालायचं आणि सोबतच मला अनुभव पण घ्यायचा. बिलकुल. आणि प्रेक्षक बंधूंनो आपण नेहमी असं बघत असतो की विद्यार्थी दशेत जेव्हा पालकांचे जे हे असतात पाल्य जे असतात ते जेव्हा विद्यार्थी दशेत असतात तर प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य आहे असं म्हटलं जातं आणि ते पैसे खर्च करतात त्यांच्या शिक्षणावर. मात्र विद्यार्थी म्हणजे त्यांचा पाल्य जसा जसा मोठा होतो तसं तसं खर्च हे वाढतच असतं. मग ते शिक्षणाचे असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या असतील आहे तर अशा वेळेला घरच्यांचा हातभार लावावा म्हणून प्रत्येक विद्यार्थी हा कुठे ना कुठे काहीतरी छोटा मोठा जॉब करतो की दोन पैसे जर त्याला मिळाले तर तो घरच्या कुटुंबियांच्या कामात लावू शकतो. आणि नेमकं हेच काम त्या काळातसुद्धा सोनाली मॅम यांनी केलेलं आहे. सोनाली मॅम आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया की आज जसं आपण बघतो की कोरोना हे ही जी महामारी आहे याच्यामुळे पूर्ण विश्व भयभीत झालेलं आहे. वुहानवरून आलेल्या कोरोनाने मग ते देश पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवर असेल किंवा शहरात असेल किंवा अगदी गल्ली बोळात का असेना पण कोरोनामुळे बऱ्याच लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांचा आकडा खूप मोठा आहे. तर कोरोनाची जी दहशत आज आहे असंच काहीसं रूप त्या काळामध्ये आजही असेल किंतु एच आय व्ही नावाचा एक जो होता रोग. तर मॅम त्या संदर्भात आपण खूप चांगलं काम केलेलं आहे आणि कितीतरी युवकांचे जीव आपण वाचवलेले आहे त्यांना त्या गर्दीतून बाहेर काढलेलं आहे. त्याच्याबद्दल समुपदेशन ज्या पद्धतीने तुम्ही करत होता जे मार्गदर्शन लोकांना करत होतं आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल थोडी माहिती सांगा की एच आय व्हीमध्ये आपले कार्य कशा प्रकारचे होते आणि आपण आतापर्यंत कुठे कुठे काम केलेलं आहे. एच आय व्ही प्रोजेक्ट हा जो आहे हा अवॉर्डचा प्रोजेक्ट होता ज्या वेळेला मी सुरुवात केली. मला मी एम एस डब्ल्यूला असतानाच ऑफर आली होती अंबुजा सिमेंट फाउंडेशनकडून. तो नवीनच प्लांट सुरू झाला होता गुजरात प्लांट म्हणून गडचंदूर क्षेत्रामध्ये. आणि त्या भागामध्ये मी एकटीच होती त्यावेळेला जी एम एस डब्ल्यू करत होती. म्हणजे माझं बी एस डब्ल्यू झालं होतं आणि एम एस डब्ल्यू करत होते. त्यांना कोणीतरी सांगितलं की ही आहे करती आहे आणि मग ते माझ्या घरी आले होते की तुम्ही मॅडम कराल का. तुम्ही म्हटलं नको मला नाही करायचं. मी पहिल्यांदा नाही बोलले तर ते म्हणाले की काय कारण आहे. म्हटलं नको मला आता माझ्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करायचं. बरंच झालं काम आता मी जरा ब्रेक घेते. तर मग त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की म्हणे प्रोजेक्ट खूप चांगला आहे आणि तुम्हाला ह्यातनं बरंच काही शिकायला मिळेल. पण मला एच आय व्हीमध्ये खूप काही त्यावेळेला असं वाटायचं की नको हा लोकही या विषयाच्या संदर्भात खूप अनभिज्ञ होते आणि एक भीती पण होती. तर म्हटलं होईल नाही होईल ही शंका मनामध्ये होती. आणि मग मी त्यांना नाही बोलून आले. तर मग वडिलांनी मला विचारलं त्याच्यानंतर काय झालं म्हणे इंटरव्ह्यूमध्ये आणि काय सांगितलं. मी म्हटलं नाही. तर म्हणे का. तर मग म्हणाले की नको मला थोडं अभ्यासावर फोकस करायचं. मला पर्सेंट स्कोर करणं महत्त्वाचं आहे. माझे वडील थोडा वेळ शांत झाले आणि मला म्हणाले की बघ जर तुझ्या क्षमता असेल तर तू दोन्ही गोष्टी सांभाळू शकते अभ्यास आणि जॉबसुद्धा. मग तू चॅलेंज म्हणून घे ना. तू असं ठरव स्वतःच्या मनाशी की मला हे अभ्यासामध्येही स्कोर करायचं आहे आणि हे काम पण करायचं. ज्या वेळेला तुम्ही पहिला जो पेशंट होता एच आय व्हीचा त्याला जेव्हा भेटायला गेले असाल किंवा त्यांना समुपदेशन जेव्हा करायला गेले असेल त्याची नेमकी मानसिकता काय होती आणि हा आपला सुरुवातीचा अनुभव होता त्यामुळे आपली पण मानसिकता काय होती. ऍक्च्युली पहिल्यांदा आमचा एज्युकेशन अँड अवेअरनेसचा प्रोजेक्ट होता एमसॅकचा. तो त्याच्यामध्ये ट्रीटमेंट आणि हा पहिले पॉझिटिव्ह लोकांची भेट होणं हे काही नव्हतंच त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला फक्त अवेअरनेसवर भर जास्त चालू होता. तर ज्या वेळेला मी गेले होते तर तेव्हा आम्ही फक्त पोस्टर एक्झिबिशन लावले मीटिंग्स घेतले असं करायचो. पण त्या दरम्यान झालं असं की एक क्लायंट लखमापूर विलेजचा एक क्लायंट मिळाला होता आणि ते सिव्हिल हॉस्पिटलकडूनच आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की हा पेशंट इथला आहे आणि थोडंसं भेटा त्याची परिस्थिती क्रिटिकल आहे. आणि झालं असं होतं की त्या क्लायंटकडनं त्याच्या पत्नीला एच आय व्हीची बाधा झाली होती. पण हे त्या पत्नीला माहीत नव्हतं आणि त्याला दोन मुलं होती त्यांना सुद्धा माहीत नव्हतं. ते गाव माझ्याकडे असल्यामुळे ती जबाबदारी माझ्याकडे आली की आता तुलाच जाऊन बघायचं आहे. ज्या वेळेला मी गेले तर जसं लोकांच्या मनात भीती तशी माझ्याही मनात भीती की काय होईल काय नाही. आणि मी त्या म्हणजे त्याला पाहिल्यानंतर तो अगदी एका खोलीत होता. अंधारी खोली होती. प्रकाश पण तिथं भरपूर नव्हता. थोड्या वेळासाठी मलाही मनामध्ये चालू होतं की मलाही इन्फेक्शन होईल की काय भीती वाटत होती. पण मग मी एंटर केलो. एंटर केल्यानंतर त्या घराची स्थिती त्याच्या आईची त्याच्या पत्नीची आणि मुलांची ती स्थिती पाहिली तेव्हा कळलं की एक प्रचंड भीती होती मनामध्ये. गावातले लोकसुद्धा त्यांच्या घरी जायला तयार नव्हते म्हणजे आज एवढी परिस्थिती खराब असताना.
मग तिथं गेल्यानंतर मी त्या महिलेला समजवलं की मी म्हटलं बाई बघ त्याची तर HIV टेस्ट पॉझिटिव्ह निघाली, पण एक स्वतःच्या सुरक्षिततेकरता तू आणि मुलं ह्या दोघांची HIV तपासणी होणं गरजेचं आहे. दोन न्यू रिझल्ट येतील, एक तर पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह येईल, पण एक ठरवून चाललं की लाईफमध्ये कसं आहे ना की पॉझिटिव्ह येऊ किंवा निगेटिव्ह येऊ माणसाला सतत जगावं लागतं, लढावं लागतं. तर तुला हिंमत सोडून नाही चालणार. मॅडम HIV होण्याची नेमकं कारण काय असतात? HIV मध्ये त्याचे लक्षणं काय असतात? व्हॉट इज द सिम्पटम्स ऑफ HIV? मोस्टली HIV इन्फेक्शन होण्याची चारच कारणं आहेत. त्या चार कारणांच्या पलीकडे दुसरं कुठलं कारण नाही. एक तर मल्टी पार्टनर सेक्स, एका स्त्रीने एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत किंवा एका पुरुषाने एकापेक्षा जास्त स्त्रीसोबत विदाउट कंडोम जर फिजिकल रिलेशन बनवले तर HIV होऊ शकतो. दुसरा सिरिंज एक आहे की ती एकच सिरिंज दुसऱ्याला वापरण्यात आली तर इंजेक्शनमध्ये. तिसरं कारण महिले गर्भवती मातेकडनं तिच्या होणाऱ्या बाळाला, झालेल्या बाळाला नाही होणाऱ्या बाळाला, असे हे दोन चार कारणं आहेत की ज्याच्या माध्यमातून HIV बाधा होते. मोस्टली हा जो पार्ट आहे मल्टी पार्टनर सेक्सचा हा खूप खाजगी आहे, त्याच्यामुळे ह्या विषयाच्या संदर्भात लोक बोलायला घाबरतात आणि कुठं ना कुठं त्यांना असं वाटतं की आमच्या प्रायव्हेट ह्याच्यामध्ये झोनमध्ये एंटर केली जाते तर त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा होत नसते. आणि मग ह्या फॅमिलीच्या बाबतीत ते तसंच झालं होतं की लोक घाबरायचे की ह्याने काहीतरी चुकीचं केलं आणि म्हणून ह्याला HIV झालं. मग आम्ही जेव्हा टेस्ट केली आणि त्या पत्नीची सुद्धा HIV पॉझिटिव्ह ती टेस्ट पॉझिटिव्ह आली, आम्ही गावामध्ये सेशन्स पण घ्यायचो. मग मी सरपंचांना उपसरपंचांना जाऊन भेटले, त्यांना सांगितलं त्या पेशंटची स्थिती सांगितली आणि त्या गावामध्ये झालं असं पहिल्यांदा की एक HIV पॉझिटिव्ह व्यक्ती वारला पण त्याच्या मयतीला अख्खं गाव होतं. म्हणजे तो एक अवेअरनेसचा भाग होता आणि त्याच्यानंतर त्याची डेथ झाल्यानंतर त्या गावातले जवळपास 20 ते 25 युवक आमच्या ऑफिसला आले आणि म्हणाले की मॅडम आम्हाला HIV टेस्ट करायची आहे. याच्यासाठी नाही की आम्हाला माहिती आहे की आम्ही काहीच चुकीचं केलं नाही, पण तरीही आम्हाला पाहून इतरांनी केली पाहिजे. प्रिव्हेंशन इज बेटर. हा म्हणजे आज जी परिस्थिती त्या व्यक्तीची झालेली आहे ती इतर कोणाची होऊ नये, त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण व्हावं म्हणून आम्ही ते करतोय. आणि मी खरंच त्या लोकांना घेऊन गेले. आजही ती महिला जिवंत आहे आणि चांगलं आयुष्य जगते. तिची मुलगी इंजिनियर झाली, तिने शेतीच्या भरोशावर हे सगळं केलं. मॅडम हे हा जो विषय होता हा HIV संदर्भातला होता आणि आपण खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन करून छान स्पष्टीकरण दिलेलं की HIV कशामुळे येतो आणि त्याचं निदान कशाप्रकारे केलं जातं आणि आपण काय त्यामध्ये जनजागृती करायला हवी या संदर्भात खूप अतिशय चांगली आपण उपयुक्त माहिती दिली आहे. मॅम दुसरं असं असतं की एक किशोरावस्था जी असते त्याच्या संदर्भामध्ये काय माहिती द्याल, कारण त्यावरही आपलं खूप छान काम आहे. अडोल्सन एजमध्ये कसं असतं ना की ह्या मुलांमध्ये कन्फ्युजन खूप जास्त असतं. जसं जसं वयामध्ये येतात त्यांना माहिती नसतं की त्यांच्यासोबत काय होत आहे आणि हे त्यावेळची तर परिस्थिती, आता तरी लोकांना बरंचसं एक्सपोजर पोरांना मिळायला लागलेलं आहे, ते बघतात आहे, पण पूर्वी नव्हतं ते. तर ज्या वेळेला मी सेक्स एज्युकेशनवर काम करायचं ठरवलं आणि मी काय केलं, आमच्या एरियातल्या जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं की मला ह्या विषयावर काम करायचं आहे आणि ह्या विषयाच्या संदर्भात अशी अशी माहिती मुलांपर्यंत पोहोचवायची आहे. त्यावेळेला सगळ्यांनी अगदी हसून ह्या सगळ्या गोष्टी उडवून टाकल्या की मॅडम ह्या पोरांना काय कळतं, 12-13 वर्षाच्या पोरांना काय कळतं, तुम्ही काय ह्यांना सांगणार आहे असं बोलून त्यांनी बिलकुल म्हणजे त्या मला थारा दिला नाही त्यांनी उभय पण. हा आणि मग मी त्यांना म्हटलं की फक्त एक सेशन होऊ द्या, एक सेशन झाल्यानंतर जर मी सक्सेस झाले तर पुढं जाऊ, नाहीतर मी इथंच माझं काम थांबवते. आणि मग हे बोलल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे, एक सेशन तर एक सेशननी काय बिघडणार आहे. आणि मग प्रिन्सिपलनी परमिशन दिले, ते लखमापूरच गाव होतं पहिलं जिथं मी सुरुवात केली. आणि मग प्रिन्सिपलनी परमिशन दिल्यानंतर जेव्हा मी ते सेशन घेतलं आणि सेशन घेतल्यानंतर मग मुलांच्या मनातले जे प्रश्न आहेत ती मी चिठ्ठ्यांवर काढली. तर एवढी सारी चिठ्ठ्यांची ती गठ्ठी माझ्याजवळ जमली आणि मग मी सगळेच्या सगळे नेऊन त्या प्रिन्सिपलच्या टेबलवर टाकले. म्हटलं सर तुम्ही बोलले ना की ह्या पोरांना काय कळतं, मग आता हे सांगा काय आहे. ही प्रश्न होती पोरांच्या मनातली. आणि तो STIचा एक जे होतो मॅम की ज्याला सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन जे म्हणतात, तर त्या संदर्भामध्ये काय माहिती देतात? STI मध्ये कसं असतं ना की मोस्टली महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम हा असतो. बरेचदा काय होतं ना की ती जर अॅनिमिक असेल, कमजोरी शारीरिक कमजोरी असेल तरी पण व्हाईट डिस्चार्ज जातो, किंवा मग सेक्शुअली इन्फेक्शन असेल तरी पण जातो. मग खेड्यामध्ये आणि बहुतेक महिलांना हा त्रास असतो पण त्या बोलत नाही, बोलायला तयार होत नसतात. मग आम्ही काय केलं, महिलांसोबत ह्या बाबतीत अप्रोच करायचा प्रयत्न केला, त्यांच्या जवळ जायचं. म्हणजे त्यांचा सगळ्यात जीवा भावाचा विषय जर कोणता असेल तो त्यांचं हेल्थ,
हेल्थ महत्त्वाचं आहे. कारण काय होतं ना, आपण नवऱ्याविषयी विचारतो, मुलांविषयी विचारतो, पण बाईला कधी विचारत नाही बाई तुला काय त्रास आहे. मग आम्ही मी तेच विचारात घेतलं की नाही, बाईच्या मनात जर घर करायचं असेल तर तिला कुठला त्रास होतो. आरोग्य ही संपदा असं तुम्हाला, अगदी अगदी, कारण ही जास्तीत जास्त दुर्लक्षित मानली जाते हेल्थच्या बाबतीत. मॅडम, नशमतीचं जिथे होतं की आज आपण बघतो की जसं पंजाबचं जे राज्य आहे, त्या पंजाब आता नावाला पंजाब आहे की पंजाबमध्ये फार ॲडिक्ट होतात आहे की ब्राऊन शुगर असेल, हेरोईन असेल, गांजा असेल, चरस असेल, त्यांचे तस्करसुद्धा वाढलेले आहेत. पण आता तिथलं जे लोन आहे हे आपल्या भारतात आलेलं आहे, भारतातील राज्यात, राज्यातील नागपुरातसुद्धा आलेलं आहे. तर नशा, जे नशा करतात असे लोकांचं जीवन कशा प्रकारचं असतं याबद्दल माहिती द्या, आणि तुम्ही त्यांना त्या अंधारातून जे काढलेलं आहे तुमचा काही त्याबद्दलचा अनुभव असेल तो विषय. आपल्या इकडे तर हा नव्हता, फक्त दारूबंदी वगैरे जे आहे, म्हणजे अल्कोहोलशी रिलेटेड मी जास्त याच्यावर फोकस केला होता. तर आमच्या भागामध्ये मी बऱ्याच व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये पण गेले होते, विचारलं होतं की त्यांचं काम कशा पद्धतीने, रिहॅबिलिटेशन वगैरे सारखं त्यांचं असतं सगळं. पण कसं असतं ना की कुठल्याही माणसाला जबरदस्तीने तुम्ही म्हणू शकत नाही की बाबा तू दारू सोड, किंवा त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. मेडिसिन दिल्यानंतर तो माणूस तेवढा पुरता त्याच्या ऐकतो करतोही, पण मेडिसिन जेव्हा बंद होते तेव्हा तो पुन्हा त्याच स्थितीमध्ये येतो. का? कारण त्याच्या मनाची तयारी नाही आहे ना, मनाचं नियंत्रण असणं फार गरजेचं. अगदी अगदी. मग आम्ही काय केलं, अल्कोहोलिक अॅनॉनिमस म्हणून एक ग्रुप आहे, ह्या ग्रुपचं खूप चांगलं काम आहे. आणि ह्या ग्रुपमध्ये सगळी लोक अशी आहेत की जे खूप ॲडिक्ट होते, आणि मग त्यांनी स्वतःच्या मनाने ठरवलं की आम्हाला दारू सोडायची आहे. ह्याच्यामध्ये बरीचशी फॅमिली अशी होती की त्यांनी, त्यांचं घर पूर्ण उद्ध्वस्त झालं, परिवार उद्ध्वस्त झाला, अशीही लोकं ह्याच्यामध्ये होते. मग पहिला प्रोग्राम मी अल्ट्राटेक सिमेंट फाउंडेशनला असताना तिथं मी घेतला, ह्या ग्रुपला बोलवायचं. जवळपास 15 ते 20 लोकं आली तिथं, आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले की आमच्यासोबत काय व्हायचं, ज्या वेळेला आम्ही दारू प्यायचो आणि मग आमची फॅमिली, कोणाची बायको सोडून गेली, कोणाची मुलं वारली, असं सगळे अनुभव जेव्हा सांगितले तर अक्षरशः त्या मिटिंगला बसलेले लोकंसुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. म्हणजेच काय की जेव्हा आपण असे काही ग्रुप समोर आणतो किंवा अशा काही लोकांना ज्यांनी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवून ह्याच्यावर सक्सेस केलं आहे, त्यांनी आज ते सक्सेसफुल लाईफ जगत आहे, हे जेव्हा लाईव्ह एक्झाम्पल आपण त्या लोकांच्या समोर आणतो ना, तर त्याचा नक्कीच काही ना काही परिणाम पडतो, रॅदर दॅन मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन सेंटर वगैरे ह्याच्यापेक्षा तरी. खूप अतिशय चांगली माहिती दिलेली आहे की ज्यांना जे व्यसनाधीन झालेलं असेल अल्कोहोलच्या माध्यमातून, ते सुद्धा दारू ही नक्की सोडू शकतात. त्यावर मनाचा ताबा, मनावर ताबा मिळवणं फार गरजेचं असतं, कारण नियंत्रण असेल तर सर्व काही करता येईल असं मॅडमचं म्हणणं पडलं. आणि मॅडमनीसुद्धा प्रत्येक शहरातील गावागावामध्ये जाऊन अशा प्रकारचं चांगलं समुपदेशन केलेलं आहे, आणि जे लोक त्याच्या आहारी गेले होते त्याच्यातून त्यांना बाहेर काढलेलं आहे, आणि त्यांचं जीवन चांगलं संवर्धित झालेलं आहे. जसं मॅडमने सांगितलं की त्या मीटिंगमध्ये सर्वांचे डोळे पाणावलेले होते, नक्कीच झालेच असतील, कारण हा विषय तसाच आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचं जे कार्य आहे हे अधिक अजून झपाट्याने अशी प्रगतीपथावर होत राहो असं मला वाटते, आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा वाटते. प्रेक्षक बंधूंना वेळ झाली एका छोट्याशा अल्पशा विश्रांतीची. आपण पुन्हा खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये पुन्हा मॅडमशी पुढील प्रश्नांवर चर्चा करणार आहोत, पण तूर्तास घेऊया एक अल्पशी विश्रांती. 24 घंटे न्यूज देखने के लिए डाउनलोड करे हमारा ऐप. मोबाइल में 24 घंटे आपको मिलेगी राजनीतिक, क्राइम, बॉलीवुड, स्पोर्ट्स और मौसम समेत देश विदेश की तमाम खबरें. प्ले स्टोर पर जाकर ताजा खबरों के लिए इंस्टॉल करें एनबीसीएन न्यूज ऐप. Install the app now in BSN News. इन BSN News चैनल अब पहुंच चुका है लाखों से भी कई ज्यादा घरों में. हर खबर से हम रूबरू करवाएंगे आपको. आप देख सकते हो इन BSN News चैनल के 746 नंबर पर, ABS नेटवर्क के 101 चैनल नंबर पर, C7 के 901 चैनल नंबर पर, और साथ ही SPN नेटवर्क के 986 चैनल नंबर पर, और ACN के 1999 चैनल पर आप हमें देख सकते हो. साथ ही आप हमें सोशल मीडिया पर भी फॉलो कर सकते हो, जैसे कि ट्विटर, फेसबुक और इंस्टाग्राम. खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपले सर्वांचे स्वागत. मॅडम आपले सुद्धा स्वागत. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वीला आपण बऱ्याच
विषयांना घेऊन आपण खास बातचीत केलेली आहे आणि त्याबद्दलचं चांगलं मार्गदर्शन लोकांना आणि जे जे तुमचे कार्य होते ते या सर्वांची माहिती आपण रीतसर या ठिकाणी दिलेली आहे. ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आणि पुन्हा त्याच प्रश्नाकडे माझा कल आहे. मला एक विचारायचं होतं मॅम की वैवाहिक जीवन जे आहे अलीकडे आपण असं बघतो की प्रत्येकजण हा तणावामध्ये वावरत असतो, तर नेमकं तणावामध्ये वावरण्याचं त्याचं नेमकं कारण काय, एक हा प्रश्न आहे. आणि कुठेही ती गोष्ट सामंजस्यपणे न सोडविता त्याला कसं तोडता येईल, ब्रेक कसं करता येईल हे बघतो. कारण आज कौटुंबिक न्यायालयामध्ये जर आपण गेलो तर कितीतरी युवक युवती हे यांचे डिवोर्स झालेले आहेत. तर ही गोष्ट कुठेतरी मनाला चटका देणारी असते कुठेतरी, कारण असं असतं की लग्न म्हटलं की वैवाहिक जीवन म्हटलं की दोन्ही परिवारातील लोक भरपूर पैसा खर्च करतात, दोघांचे मनं चांगले प्रफुल्लित असतात, मात्र असं काय होतं की जेणेकरून तलाक ज्याला म्हणतात किंवा जे ब्रेकअप होत असते ते न व्हावं याकरता म्हणून सुद्धा आपले खूप चांगले भरीव कार्य आपण करीत आहात. त्या संदर्भामध्ये माझ्या सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींना काय माहिती देत आपण? फॅमिली डिस्प्यूटमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की म्युच्युअल अंडरस्टँडिंग जर असेल तर फॅमिली डिस्प्यूट होण्याचे प्रमाण फार कमी होत असते. ह्याच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे काय की दोघांना जेव्हा लग्न होतं तेव्हा फक्त बायकोच जबाबदारी घेऊन येत नसते तर पुरुषांची पण काही जबाबदारी असते त्या बायकोला समजून घेण्यासाठी. पण होतं काय की लग्न होत असताना बाईला सगळ्या गोष्टी सांगून दिल्या जातात, मुलीला सांगतात की तुला असं वागावं लागेल, तुला असं वागावं करावं लागेल किंवा या पद्धतीनं घेऊन चालावं लागेल. त्याचबरोबर जर समजा पुरुषाच्या बाबतीतही ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या गेल्या तर कदाचित कामं सोपी होतात. दुसरं महत्त्वाचं की लग्न होत असताना फक्त नवरा बायको ह्या दोन लोकांचीच लग्न होत नाही, दोन कुटुंबांची सुद्धा होतात. महत्त्वाचा भाग काय आहे की तुम्हाला जर मी माझ्या आई वडिलांना महत्त्व देत आहे तर माझी ही नैतिक जबाबदारी आहे की मी माझ्या सासू सासऱ्यांना पण तेवढाच मान दिला पाहिजे, तेवढाच सन्मान दिला पाहिजे. मुलाला जसं वाटते की माझ्या आई वडिलांना हिने आदर दिला पाहिजे, सांभाळलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, मग मुलींना वाटू नये का? तुमची काळजी तुमचं संगोपन आई वडिलांनी मोठ्या कष्टाने केलं, मुलीचं संगोपन नाही केलं का? जसे तुम्ही 20-25 वर्ष आपल्या आई वडिलांसोबत घालवले हिनेही घालवले आणि तेवढं घर 20-25 वर्षानंतर त्या जिव्हाड्याच्या नात्याला सोडून ती तुमच्याकडे आली आहे, मग तुमची जबाबदारी नाही का? ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायची. एक हा प्रश्न असतो की हे समजून न घेतल्यामुळे. दुसरं असं की बरेचदा काय होतं ना की मुलींना सुद्धा म्हणजे जेव्हा ती नवीन घरामध्ये येते तर सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे घरी सांगायची सवय असते. आज माझी सासू अशी म्हणाली किंवा सासरा तसं म्हणाला, मग अशामध्ये काय होतं ना की जिथं इंटरफिअरन्स वाढतो. संसार दोघांचा आहे, निर्णय दोघांना घ्यायचे. हा जर तुला नवऱ्याची एखादी गोष्ट नाही पटली तर तू ह्याला त्याला कशाला सांगते? नवऱ्याला सांग की मला तुझं हे आवडलं नाही, पण ती ज्या वेळेला आईला सांगते मग आई तिच्या अनुभवाच्या नुसार मग तिला सांगते की असं डील कर. म्हणजे ती स्वतःचं डोकं वापरत नाही, ती आईचं किंवा आणखी मैत्रिणीचं कोणाचं तरी डोकं वापरते. हस्तक्षेप नको. जर घर तुमच्या दोघांचं आहे, निर्णय तुमचे दोघांचे असायला पाहिजे, विचार तुमच्या दोघांचे असायला पाहिजे, मतंसुद्धा दोघांची असायला पाहिजे. याच्यामध्ये तिसरा नको, माझे आई वडील नको किंवा मग त्याचे आई वडील नको, दोघांनी ठरवायला पाहिजे की आम्हाला काय करायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की एक आता कुठं ना कुठं दोघांच्या मध्ये इगो पण आलेला आहे, तो शिक्षणाचा असेल. महिला सक्षमीकरण ह्या मुद्द्याला अतिशय वेगळ्या पद्धतीनं आता घेतलं जाते मला तरी असं वाटते. हे माझं वैयक्तिक मत आहे, कदाचित इतरांचे वेगळे मतं असतील. पण महिला सक्षमीकरणाचा अर्थ फक्त एवढा नसतो की बाबा मी शिकले म्हणजे मी नोकरी केली आणि पैसा कमवला, तेवढा नाही. तर ह्याच्याही पलीकडे जाऊन सक्षमीकरण म्हणजे काय, सक्षमीकरणाचा अर्थ असा आहे की मी माझ्या मतांना जसं महत्त्व देत आहे मी तसंच माझ्या नवऱ्याचेही मतांना महत्त्व दिलं पाहिजे. माझे विचार जेव्हा मी मांडते की नाही ते मांडत असताना इतरांच्या विचारांचा अपमान होणार नाही याची मी जर काळजी घेत असेल तर खऱ्या अर्थाने ते सक्षमीकरण होऊ शकतं. आज काय होतंय की मला माझ्याकडे काय कमी आहे, ह्याने नाही सांभाळलं तर मी माझी करू शकते, मी माझ्या पायावर उभी आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, ज्ञान आहे, कौशल्य आहे. ह्या विचाराने मग मुली काय करतात की लगेच वेगळं व्हायचा निर्णय घेतात. पण एक संधी कुठल्या ना कुठल्या कुठलाही निर्णय घेत असताना तुम्ही ताबडतोब जरी तोडत असाल तरी ते तोडायच्या आधी एक गोष्ट विचार करा की जोडायला भरपूर वेळ लागतो. जोडायला आपण 10 स्थळं बघतो आधी, हा मुलगा आवडला नाही, तो मुलगा आवडला नाही किंवा ती मुलगी आवडली नाही, 10 स्थळं बघितल्यानंतर एक फायनल डिसिजन करता. मग तुम्हालाच तुमच्या निर्णयावर शंका कशाला की ज्या मुलीची निवड तुम्ही केली किंवा ज्या मुलाची निवड तुम्ही केली तो अयोग्य आहे हे तुम्हाला लग्नाच्या 2-3 वर्षात कसं काय कळते जेव्हा तुम्ही एवढं बघता. म्हणून
मग जसं बघाय जोडायच्या वेळेला विचार करता तसं तोडायच्या वेळेला स्वतःच्या रिलेशनला एक संधी तर द्यायला पाहिजे, बसून त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. खूप छान, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आज जर शहरातील असे काही परिवार जे अगदी विकोपाला म्हणजे बातचीत गेली असेल, ते कुठेतरी ब्रेक व्हायचं असेल, पण आज तुम्ही फेविस्टिकचं काम केलेलं आहे. कम्युनिकेशन हे महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता मला असं म्हणायचं की शहरामध्ये आपण प्रत्येक परिसरामध्ये जाऊन काही या संदर्भामध्ये असं समुपदेशन करणार आहात का? आमची प्लॅनिंग आता काही काही ठिकाणी होतं, समुपदेशन केंद्रामध्ये सगळे लोक येत नाही. काही लोक असे असतात की आम्हाला बोलायची आम्हाला काय गरज आहे, आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला सगळं कळते असं म्हणून सोडतात. पण फॅमिलीतला एखादा मेंबर असतो की नाही मॅडम प्लीज एकदा तरी व्हिजिट करा, एकदा तरी ह्यांच्याशी बोला, एकदा तरी ह्यांना सांगा. मग अशा वेळेला मग इमर्जन्सी असेल तर मग आम्ही थोडंसं वाटलं की जायचं आहे तर मग आम्ही जातो. पण आम्ही विचार हा नाही करत की आमच्यापर्यंत लोक नाही येत आहे ना, मग आम्ही पोहोचू लोकांपर्यंत. जर शहरातील नागरिकांना जर तुमच्याशी असं संपर्क करायचा असेल, म्हणजे बातचीत करण्यासाठी जर बोलवायचं असेल, तर आपलं नेमकं केंद्र जे आहे हे कुठे येतं? माझं लोकमत स्क्वेअरलाच आहे, अगदी दर्शनी भागावर आहे. म्हणजे कोणाला सगळ्यांना यायला कन्व्हिनियंट आहे, कोणी कसं कधीही येऊ शकतो. आणि मग तिथं स्वयंभू नावाचं बोर्ड पण लागलेलं आहे, लोकमत बिल्डिंग मध्ये, अगदी लोकमत भवनच्या पुढे समोर आहे. अच्छा, अपोजिट मध्ये येतो. नक्कीच. तर प्रेक्षक बंधूंनो, आपण तिथे सुद्धा जाऊन मॅडमशी आपण बातचीत करू शकता. आणि जर काही आपल्याला मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन हवं असेल, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सोनाली मॅम यांच्याशी संपर्क साधू शकता. मॅम, ज्या पद्धतीने आपण जे महिला सक्षमीकरण या संदर्भात जी माहिती दिली, पण खऱ्या अर्थानं प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल यांचे जे कामकाज आहे यावर हे उपयुक्त आहेत का आणि आपण पूर्ण समाधानी आहात का? पहा, कसं आहे ना की जेव्हा शासन विचार करतं तर नक्कीच त्यांचे विचार चांगलेच असतात. म्हणजे कुठलीही योजना ते राबवतात तर ते जनहिताच्या कल्याणासाठीच असतात. पण घेणारे कुठल्या पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं घेत आहे हे जरा महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. महिला सक्षमीकरणाला कसं झालं आहे ना की आज बऱ्याचशा स्कीम राबवलेल्या आहे, बचत गटांना पैसा पुरवलेला आहे की यांना पैसा, हे स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या म्हणजे महिला खऱ्या सक्षम होतील. आणि बऱ्याच अंशी त्या गोष्टी झालेल्या पण आहे. बऱ्याच महिला आता काय निर्णय पण घ्यायला लागल्या. आम्ही मला काय म्हणायचं की ह्याच्याही पलीकडे जाऊन, ठीक आहे पैसा दिला आपण, त्यांना रोजगार पुरवले, त्यांना ट्रेनिंग दिलं, स्ट्रेंथनिंग केलं, सगळं झालं. पण आम्ही एक प्रयोग असा केला होता महिलांच्या बाबतीमध्ये अल्ट्राटेकला असताना. मला आठवतो की आम्ही महिलांसाठी स्पोर्ट्स खेळ आयोजित करण्याचं ठरवलं होतं आणि त्याला आम्ही उल्हासोत्सव म्हणून नाव दिलं होतं. मी म्हणजे 2007 काहीतरी तिथं मी जॉईन केलं होतं, 2007 की 2010 आणि हार्डली 8-9 महिने मला तिथं झाले होते जाऊन. पण व्हायचं असं की महिलांचा ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तसा मिळतच नव्हता. मग मी ठरवलं की एक काहीतरी असा इव्हेंट घ्यायचा की ज्याच्यामध्ये महिलांना मजा येईल आणि ते लोक पार्टिसिपेट करतील. मग मी सरांच्या समोर आमचे जे हेड होते त्यांना मी म्हटलं की आपण एखादा इव्हेंट करू, महिलांनी तिथं कबड्डी खेळायची, खो खो खेळायचा, क्रिकेट वगैरे नाही, जे मैदानी खेळ आहे जे त्यांनी खेळले नाही असा खेळ खेळायचा. तर सुरुवातीला सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या की यार हे पॉसिबल होईल का, ज्या बाया चुलीपासून बाहेर निघाल्या नाही त्या मैदानावर खेळतील. आणि म्हणजे पहिल्यांदा तर ते उडवूनच लावलं त्यांनी. आणि जेव्हा मी महिलांच्या समोर ही कन्सेप्ट मांडली की आपण खेळायचं का, तर त्या म्हणाल्या काय मॅडम काही बोलता, आता कुठं आम्हाला खेळता येतं? म्हटलं नाही, सगळ्यांना खेळता येतं, आता एक प्रयोग करून पाहू आपण. आणि मग मी काय केलं, गावागावामध्ये मिटिंग घेणं सुरू केलं आणि त्या महिलांना सांगितलं की बरेचसे कौशल्य अशी आहे की जी तुम्हाला आठवते की मी जेव्हा शाळेत होती त्यावेळेला कबड्डी खूप सुंदर खेळायची, त्यावेळेला खो खो खूप सुंदर खेळायची, आता हे सगळं जे स्किल आहे ना हे फक्त चुलीत चाललं आहे. मग आता हे वेळ आली आहे की माझ्या नवऱ्याला मी दाखवून दिलं पाहिजे की गळ्या मला खेळता येतं. आणि मग आम्ही ते टीम बनवणं सुरू केलं. पहिल्यांदा 12 गावातल्या महिलांची आम्ही मिटिंगा घेतल्या आणि तिथनं प्रत्येक गावातनं आम्ही टीम काढत गेलो. तर मिनिमम आम्हाला 30 महिला पाहिजे होत्या एका गावातून. एक नांदासारखं गाव होतं मला आठवते, त्या गावातून फक्त 7 महिला आल्या होत्या आणि बाकी गावातून तरी निघाल्या. पण बरेचसे आक्षेप आले, बरेचशा म्हणजे महिलांना शिवीगाडी झाली, मारहाण झाली, घरामध्ये नवऱ्याने मारलं असं झालं. आणि तळोदीसारखं एक गाव होतं जे आमचं आयडियल विलेज होतं त्यावेळेला, त्या गावामध्ये आम्ही जेव्हा प्रॅक्टिससाठी सुरुवात केली तर अक्षरशः एक महिला होती खूप छान कबड्डी खेळायची, तिला तिच्या नवऱ्याने रात्रभर घराच्या बाहेर ठेवलं. कशासाठी? तुला कबड्डी खेळायचं आहे ना, तू तिकडेच जा आणि त्या कंपनीवाल्यांना सांग तिथं व्यवस्था कर म्हणून. हे असं मग हे अख्खं तळोदी गाव त्यावेळेला त्या इव्हेंटमध्ये इन्वॉल्व्ह नाही झालं. पण तो पहिल्यांदा जो तो खेळ झाला आणि
लोक जेव्हा बघितलं लोकांनी तेव्हा त्यांना असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. आणि महिलांना सुद्धा इंटरेस्ट इतका आला त्याच्यामध्ये की जवळ आजही त्या आजही ते खेळ होतात तिथं. जवळपास 4 ते 5 हजाराच्या वर तिथं पॉप्युलेशन असते. अर्थात कंपनीने पण खूप मदत केली महिलांना तिथं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची आणि बऱ्याचशा गोष्टी कंपनी त्यांच्यासाठी करते. पण मला असं वाटतं की कुठं ना कुठं हे जे स्किल आहे महिलांमध्ये ह्या स्किलला समोर आणलं पाहिजे, त्यांना ती संधी मिळाली पाहिजे. तो एक कॉन्फिडन्स वाढवण्याचं ते खूप चांगलं माध्यम आहे आणि ते आपण निरंतरपणे हे कार्य करीत आहात आणि त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे आणि अजून आपण वाढवण्याचा सुद्धा चांगला प्रयत्न करतात आहे. यामुळे त्यांचं जीवन समर्थन निश्चितच चांगलं होणार आहे. मॅडम, अलीकडे आपण एक बघतो की जसं मैदानी खेळाचा जो तुम्ही एक आता शब्दप्रयोग केलेला आहे, पण अलीकडे जे लहान मुलं असतात ते मोबाईलमध्ये फार गुंतलेले असतात. सकाळ संध्याकाळ मोबाईल असतो त्यांना, जेवायच्या वेळेस मोबाईल हवा असतो. ते कुठलेही काम करेल तरी त्यांच्या हातात 24 तास मोबाईल हा असतो. तर मला हे म्हणायचं की मोबाईल एक शिक्षण देणारं एक जरी प्रणाली असली, टेक्नॉलॉजी असली, पण त्याचे दुष्परिणाम काही आहेत का? नक्कीच दुष्परिणाम आहे. कारण आज सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा आहे की घरातला संवाद हरपला. बरोबर. बायको आपला मोबाईल घेऊन असते, नवरा आपला मोबाईल घेऊन असतो, मुलगा आपला मोबाईल घेऊन असतो. मला हे म्हणायचं आहे की आम्ही आज आमच्या सेंटरमध्ये जे कंप्लेंट्स येतात, जे फोन येतात, ते हेच येतात की मॅडम आमचा मुलगा जो आहे तो मोबाईल अडिक्ट झालेला आहे, तो मोबाईलवरच राहतो. पण मला सांगा, तो जन्माला आला त्यावेळेला मोबाईल घेऊन आला का हो? त्याच्या हातात मोबाईल कोणी दिला? आम्ही दिला. मुलगा रडायला लागला की घे रे बाबा, बघ याच्यावर काय दिसते, तुझा फोटो दिसतो का, म्हणून त्याच्या हातात मोबाईल द्यायचं. मी काम करत असेल तर मग आई काय करते, एक काम कर तू गेम खेळ, मी मला काम करू दे, असं म्हणून त्याच्या हातामध्ये मोबाईल देण्याचं काम आम्ही केलं आहे. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असेल ती पालकांची आहे. आम्हाला हे ठरवायला पाहिजे की कुठली गोष्ट किती वेळ मुलांच्या हातात देणं आवश्यक आहे. आज आम्ही ती सवय लावून घेतलेली आहे. बरं, आम्ही नाही का ह्या गोष्टी करत. आम्ही ऑफिसमध्ये 8 घंटे तर राहतो, त्यावेळेला आधीच घराच्या दूर असतो आणि घरी आल्यानंतरही आम्ही मोबाईलवर मेल चेक करतो, व्हॉट्सअप पाहतो किंवा फेसबुक चेक करतो. म्हणजे मुलांना आम्ही दाखवून दिलेलं आहे की हे डिव्हाइस किती महत्त्वाचं आहे फॅमिली रिलेशनपेक्षाही. मग ज्या गोष्टी आम्ही दाखवल्या तेच मुलं करतायत ना, मग मुलांचं कुठं चुकतं आहे? मुलांना दोष देण्यात काय अर्थ आहे? कुठंतरी ही सवय आता आम्हाला आमच्यामध्ये रुजवण्याची गरज आहे, आम्हाला दाखवावं लागेल. कारण कसं आहे ना, एक चांगलं एक्झाम्पल होतं की एकदा ट्रेनमध्ये जात असताना एक महिला, तिची 2-3 वर्षाची मुलगी असेल, ती पुस्तक वाचत होती. ती महिला पण पुस्तक वाचत होती. एक समोर बसलेलं जे कपल होतं त्यांना राहवलं नाही आणि ते म्हणाले की मॅडम, आज एवढा तुम्ही मगापासून प्रवास करता आहात पण तुमची मुलगी मोबाईलसाठी वगैरे रडत नाही, तिथं चक्क पुस्तक वाचून झाली. तर तिची आई काय म्हणाली की मी काय करते की केव्हाही जेव्हा खाली टाईम असतो मी तिच्यासमोर माझं पुस्तक घेऊन बसते. आणि तिला माझं पुस्तक कळत नाही, मग ती काय करते, ती तिच्या स्कूलचं पुस्तक घेऊन येते आणि त्याचं वाचत बसते. म्हणजेच काय की अनुकरणातून मुलं शिकतात. मला माझ्या मुलाला काय शिकवायचं आहे किंवा काय द्यायचं हे मला ठरवायचं आहे. मी त्यांना, मला सांगायचं आहे त्यांना की कुठल्या गोष्टीची किंमत जास्त आहे. अहो, ही संवेदना हरवली आहे ही आमच्यामुळे हरवली आहे, मुलांमुळे नाही. मॅडम, दुसरं असं आहे की डिप्रेशनचा जो भाग होता, आपण कारण कार्यक्रमाच्या आपण अंतिम टप्प्यात आहोत, तर संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट ऐकतो आहे आणि बघतो आहे, तर डिप्रेशन हे याच्यातून सुटका कशी होणार आणि नेमकं डिप्रेशनचं कारण काय आणि लोकांनी स्वतःला का डिप्रेशनमध्ये ठेवावं, त्याच्यातून बाहेर का पडत नाही, त्यांनी बाहेर त्यांना पडता यावं, त्यांचं जीवन चांगलं संवर्धित व्हावं म्हणून आमच्या इन बीसीच्या तमाम प्रेक्षकांना आपण काय मार्गदर्शन करता सोनाली मॅम? डिप्रेशन, स्ट्रेस किंवा फ्रस्ट्रेशन किंवा आणखीन कुठल्याही मानसिक आजार, त्या सगळ्यांचं एकच मूड आहे संवाद. कम्युनिकेशन ज्या पद्धतीनं कुटुंबामध्ये व्हायला पाहिजे ते संवाद कुठंतरी हरपले गेले आहे आणि त्याच्यामुळे त्याचाच हा परिणाम होत आहे. दुसरं असं की कॉन्फिडेन्शियलिटी, गोपनीयता, प्रत्येक जण आई वडिलांपासून लपवते, वडील आईपासून लपवतो, मुलगा आई वडिलांपासून लपवतो, बऱ्याचशा गोष्टी अशा हाईट केल्या जातात एकमेकांपासून. ते कशामध्ये? मोबाईलमध्ये. का बरं, काय गरज आहे घरातल्या घरामध्ये तुमच्या मोबाईलला पासवर्डची गरज का पडते? आम्ही हाईट करून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टी. आणि त्याच्याचमुळे काय होतं ना की मुलं आमच्याकडनं बघतायत, शिकतायत की सगळ्याच गोष्टी ओपन केल्या जात नसतात, सगळ्याच बाबतीत बोललं जात नसते. आणि बरंचसं जगत असताना समाजामध्ये, वर्कप्लेसमध्ये असू द्या किंवा इतर ठिकाणी, काय होतं ना की एखाद्या गोष्टीचं जेव्हा टेन्शन येतं तर आम्हाला माहीत नसतं की ते टेन्शन आम्ही कोणाकडे मोकळं करावं. मित्रांकडे बोललं की मित्र हसतील, आपली खिल्ली उडवतील, म्हणून मग मित्रांकडे बोललं जात नाही. मग आई वडिलांकडे बोललं तर आईला वेळ आहे का, आई ती समजून घेईल का,
वडील ऐकतील का, ह्या सगळ्या ह्याच्यातून ही द्विधा मनस्थिती जी चाललेली असते ना, ह्यातनं तो जो व्यक्ती आहे तो बाहेर निघू शकत नाही, त्याला ते ती मोकळीकता ते वातावरण मिळत नाही बोलू शकण्यालायकीचं, आणि म्हणून तो माणूस काय करतो की आतल्या आतल्या विचारांनी तो इतका गुरफटून जातो की त्याला कळत नाही की ह्यातनं बाहेर कसं निघायचं, आणि मग ही परिस्थिती कुठंतरी मग शेवटी डिप्रेशन स्वरूप घेते असं मला वाटतं. आणि या डिप्रेशन मधून बाहेर पडायचं असेल तर निश्चितपणे काउन्सिलिंग इज द बेस्ट मेथड आय थिंक. कारण काय आहे ना की बघा, तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये एखाद्या आजारासाठी जाता तर लगेच तुम्हाला मेडिकेशनवर हे केलं जातं. काउन्सिलर मेडिकेशनला प्रिफरन्स देत नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर काउन्सिलरचा फोकस हाच असतो की कुठंतरी कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे ते जाणून घेता आलं पाहिजे. त्याच्या मनातल्या भावना कुठं दुखावल्या गेल्या आहेत का, त्याला व्यक्त होता येतं का, ते व्यक्त करण्यासाठी काउन्सिलिंग मदत करते. आणि म्हणून काउन्सिलिंग हा एक असा पर्याय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकेशनच्या व्यतिरिक्त जाऊनही उपचार करून घेता येतो. खूप खूप धन्यवाद मॅडम, आज आपण खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आमच्या स्टुडिओमध्ये आलात इन बीसेंच्या, आणि आमच्या सर्व सन्मान्य प्रेक्षकांना तुम्ही एक दिवाळीची गिफ्टच दिल्यासारखं झालेलं आहे. आणि निश्चितच आपलं हे जे योग्य जे मार्गदर्शन आहे, अमूल्य असं जे आपण मार्गदर्शन केलेलं आहे, यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गांचं चांगलं जीवन संवर्धित होईल. आणि ते सुद्धा जे नैराश्याच्या गर्तेत अडकलेले, जे अंधकारमय जीवन जे जगत आहे, त्यांना कुठेतरी चालना मिळेल आणि त्यांचं जीवनसुद्धा कुठेतरी समोर जाऊन प्रकाशमय होईल, यात तीव्र मात्र शंका नाही. तर प्रेक्षकबंधूंनो, आपण होत्या सोनाली मॅडम, ज्या आज आमच्या चॅनलला आल्या होत्या आणि ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. पुढच्या वेळेला आम्ही खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये पुन्हा एका अशाच चांगल्या एका व्यक्तिमत्वाची आपल्याशी आम्ही भेट करून देणार आहोत. पण तोपर्यंत मला द्या रजा आणि आपण बघत राहा आपला आवडता कार्यक्रम इन बी सी न्यूजचा खास मुलाखत. मॅडम, पुन्हा एकदा आम्ही आपले स्वागत करतो. आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.